नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोरेगाव गाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या गावातील प्रगतशील शेतकरी सिरसेल बिराजदार यांच्या प्लॉटवरती हा दुसरा व्हिडिओ करत आहेत। आत्ताच एक 10001 या व्हरायटीचा व्हिडिओ बनवलाय आणि हा जो वाण आहे तो आहे 86032 ह्या वाणावरती आणि त्या वाणावरती त्यांना सिलिकॉन 4G ॲडव्हान्स आणि 1 किलो खत असं आपण स्प्रे दिलता। तर त्या ह्याचा उसाची जी अंतर आहे 7 फूट आहे आणि ह्या उसाची जो अंतर आहे हा 6 फूट आणि प्रत्येक ह्यांच्या टोटल 6 एकरला ड्रिप सिस्टीमने हे पाणी देतात आणि पाटपाणी पण दोन्ही सोय आहे। तर ह्याला स्प्रे घेऊन आपण किती दिवस झाला? 1 महिना झाला सर। 1 महिना स्प्रे दिलेला आहे। तर स्प्रे घेतल्यानंतर ह्या 86032 या वाणामध्ये तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? कसं बघ, पानाची साईज, पानाची साईज आणि एकसारखा फुटवा, फुट्याची वाढ एक समान वाढलेली आहे आणि पहिल्यापासूनच जाडी त्याची चांगली मेंटेन झालेली आहे। आता हे ह्या पानाची जर वाढ बघितली आपण तर जवळपास माझ्या पूर्ण हाईट एवढी ह्या पानाची साईज वाढलेली आहे आणि ह्याचा बघा की एवढा आहे। तुम्ही हा इकडे नाही कुठे, तर हितून ते इथपर्यंत एवढी ह्याची वाढ झालेली आहे। म्हणजे असं सरसकट प्रत्येक पानाची वाढ दिसून येते, पण फुटवा जर बघितला तर प्रत्येक ह्याला ह्याची जी साईज आहे एक लेवल आहे। आता इकडे ओका, ह्या फुटव्याची जाडी आणि ह्या फुटव्याची जाडी आणि ह्या फुटव्याची जाडी ही एक समान आहे। उसामध्ये जे फुटवा असतो त्यात 3 प्रकारचे फुटवा येतात। फर्स्ट कोंबाला जे येतो ते 3, त्यानंतरच्या दुय्यम ह्याच्यासाठी परत 3, असं 6 ते 8 फुटवे येतात। पण आपल्या ह्याला जर बघितलं ओके इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 15-16 आसपास 10 ते 15 रेंज सध्या आहे आणि ग्रोथ प्रत्येक फुट्याची जी साईज आहे हे बघा, ह्याची वाढ हे जे एक समानच आहे, फक्त आडवाणी हे असल्यामुळं आणि प्रत्येक साईज कोंबाची जी साईज आहे ते पहिल्यापासूनच ठोंबासाने जोरात आहे, त्यामुळं एक समान वाढ झाल्यामुळं फुटव्या जे आपल्या एकरी फुटव्याची जी संख्या मेंटेन करायची असते ती मेंटेन होतं आणि आपलं अपेक्षित ऊस आपल्या ह्या या प्लॉटमध्ये निघतं। त्यानंतर आता आपण ह्या उसाला दुसरा स्प्रे देणार आहोत। ह्या दुसऱ्या स्प्रेमध्ये परत त्यांना काय फरक जाणवतो, फुटव्याची वाढ कशी एक लेवलनं होते, पानाची साईज कशी होते, पानातलं जो काळोखी आहे ती काळोखी कशी टिकून होते। आता हितून टेम्परेचर भयानक वाढतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं उष्णतेचा अनैसर्गिक ताण हा उसावरती जाणवतो, त्यामुळं उसाची ग्रोथ होत नाही। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही खालून डोसेस देण्यापेक्षा जर स्प्रे नियोजनवरती जर लक्ष दिलं ह्या पिरियडमध्ये आणि पाण्याची जर तुम्हाला कमतरता असेल तर त्याचं जरा व्यवस्थित नियोजन केलं तर तुमचं अपेक्षित उत्पन्नापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही आपली जी संख्या मेंटेन करणं गरजेचं आहे ते करू शकता आणि त्यासाठी ह्या स्टेजला तुम्हाला ऊसावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे। जितकं तुम्ही सुरुवातीला ऊस जपता, सुरुवातीचे 1 महिन्यापासून ते 5 ते 6 महिन्यापर्यंत आपण ऊसाला जितकं लक्ष देऊ, स्प्रे नियोजन आहे, खर्चही कमी ठेवून उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे, तर त्याला योग्य वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे। फक्त पाणी दिलं आणि 1 म्हणेल तिथे 5 पोती खतं टाकलं तर माझं ऊस मेंटेन होत नाही, तुमचं त्याला मेहनत घ्यावंच लागतं, ऊसावरती लक्ष द्यावंच लागतं आणि मगच आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो। एकरी 100 टनाचं लक्ष ठेवून जर आपण नियोजन केलं तर कुठेतरी 70-80 रेंजला आपण पोहोचतो। तर आता ह्या लेवलला जर स्प्रे पडला तर तुमचे एक समान फुटवा येतात आणि फुटवा जगण्यासाठी आता आपण दुसरा स्प्रे देत आहोत आणि ह्याचे पुढचे रिझल्ट आम्ही तुमच्याशी नक्की शेअर करू। धन्यवाद।